हा विद्यार्थ्यांनो, गुरुकृपा क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. पा, तुम्हाला मी सांगितलं होतं की ऑफिशियल अपडेट्स ज्यावेळेस माझ्या हाती येईल त्यावेळेलाच मी तुम्हाला जे काही न्यूज आहे ती देणार आहोत. कारण की आपण कुठलीही फेक बातमी आपल्या चॅनलला देत नसतो, त्यामुळे ऑफिशियल न्यूज आता सध्या आलेली आहे की आपल्या राज्याचे जे काही उच्च मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आणि तंत्रमंत्री उदय सामंत सर यांनी जी घोषणा केलेली आहे ती घोषणा अशी आहे की राज्यातील महाविद्यालयं ही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. माननीय उदय सामंतजी यांची ही घोषणा आहे. तुम्ही पाहून राहिले या ठिकाणी, तुम्हाला दिसते आहे ही घोषणा लिहिलेली. त्यानंतर आणखीन ते काय म्हणाले, पा, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालयं हे 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सर यांनी घेतलेला आहे. आता पहा, तुम्हाला या ठिकाणी हे सर्व दिसतं आहे आणि आपल्या चॅनलला आपण ज्या न्यूज ऑफिशियल दृष्टिकोनातून आपल्यापर्यंत येतात अशाच न्यूज देत असतो आणि त्याही ऑफिशियल पद्धतीने क्लिअर पाहिल्यानंतर. त्यामुळे तुम्ही कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवायचा नाही. आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकला टच करा आणि टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. पा, आणखीन हे उदय सामंत सर यासोबतच आणखीन काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो की जे महाविद्यालयाच्या परीक्षा राहतील ह्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासापासून दूर जायचं नाही. अभ्यासाला नीट हाताळा, अभ्यास सुरू ठेवा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत विद्यालयं महाविद्यालयं हे बंद राहतील, महाविद्यालयं बंद राहतील असं सरांनी सांगितलेलं आहे. ओके.